नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहत आहात वत्स गुलमलाही. आधी कडक निर्बंध, मग ब्रेक दि चेन, आणि शेवटी आता टाळेबंदीचा निर्णय कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाला घ्यावा लागला आहे. त्या अनुषंगाने आज 14 एप्रिल ते 1 मे पर्यंत सकाळी 7 ते रात्री 8 या वेळात काही अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. नेमक्या कोणत्या गोष्टी सुरू राहतील आणि कोणत्या बंद असतील त्यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. श्रोते हो, गतवर्षीच्या लॉकडाऊनमध्ये आणि या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये फरक मात्र नक्कीच आहे. गेल्या वर्षी एका ठराविक वेळेतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होती, मात्र या निर्बंधामध्ये थोडीशी शिथिलता असल्याने काय बंद आणि काय सुरू यामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रम हा नक्कीच आहे. कारण अगोदर जीवनावश्यक सेवा सुरू होत्या आणि त्या मात्र अत्यावश्यक सेवा ज्या जीवनावश्यक बाबींपेक्षा किंबहुना जास्त आहेत. तर 14 एप्रिलच्या सायंकाळी जिल्हा प्रशासनाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकातील नवीन नियमावलीनुसार अत्यावश्यक सेवा ह्या सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवेमध्ये खालील बाबींचा समावेश राहील. यामध्ये वैद्यकीय व त्यासंबंधीच्या अत्यावश्यक सेवा जसे की दवाखाने, चिकित्सा केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, फार्मसी व औषधांच्या विविध कंपन्या, पशुवैद्यकीय हॉस्पिटल, ॲनिमल केअर सेंटर, पेट शॉप आणि इतर वैद्यकीय व आरोग्यसेवा या निर्बंधातून मुक्त करण्यात आले आहेत. त्यासोबतच अन्नधान्याची दुकाने, भाजीपाला दुकाने, फळांची दुकाने, दूध डेअरी, बेकरी, मिठाईची प्रतिष्ठाने, शीतगृहे, वेअर हाऊसेस आणि मांस विक्री करणारी दुकानेही यावेळेत चालू असणार आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मर्यादित आसन क्षमतेसह सुरू राहणार, तर खाजगी वाहतूक सेवा अत्यावश्यक व तातडीच्या कामासाठीच चालू असेल. प्रत्येक फेरीनंतर वाहनांचे निर्जंतुकीकरण करणे मात्र बंधनकारक करण्यात आलंय. पावसाळा आता तोंडावर असल्याने मान्सूनपूर्वची कामे करण्याकरता स्थानिक प्रशासनातील कर्मचाऱ्यांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. यासोबतच जिल्हा प्रशासनाने परवानगी दिलेल्या सार्वजनिक सेवा देखील सुरू असणार आहेत. बँकिंग, फायनान्स आणि ई कॉमर्स क्षेत्रातील सेवा या कालावधीत सुरू राहतील. त्यासोबतच सेबी अर्थात सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी प्राधिकृत केलेल्या सेवांनाही या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. दूरसंचार विभागाशी संबंधित देखभाल दुरुस्तीच्या आणि पाणी पुरवठ्या संबंधित सेवाही या कालावधीमध्ये सुरू असतील. शेतमाल आणि इतर मालवाहतूक या लॉकडाऊन कालावधीत सुरू असणार असून शेतीसंबंधित बीज उत्पादन, रासायनिक खते, साहित्य व दुरुस्तीविषयक सेवाही या निर्बंधातून मुक्त करण्यात आल्या आहे. लॉकडाऊन कालावधीत वार्तांकन करण्यासाठी अधिकृत माध्यमांच्या प्रतिनिधींना निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. सोबतच टपाल सेवा, विद्युत तसेच गॅस पुरवठा संबंधित सेवा, पेट्रोल पंप आणि IT क्षेत्रातील सेवाही या कालावधीमध्ये सुरू असणार आहेत. ज्या हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्था आहे असे हॉटेल्स फक्त त्या अभ्यागतांसाठीच सुरू असतील. बार आणि रेस्टॉरंटमध्ये फक्त होम डिलिव्हरी सेवा पुरविण्यास मुभा देण्यात आली आहे. तर रस्त्याच्या कडेला असलेले विविध खाद्य विक्रेते यांना त्यांचा माल फक्त पार्सलच देता येईल. आता वाशिम शहराचा जर विचार केला तर धार्मिक व प्रार्थनास्थळे, मंदिरे, शाळा महाविद्यालये, केस कर्तनालय, ब्युटी पार्लर, स्पा, मसाज सेंटर, जिम, कापड दुकाने, रस्त्यावरील विविध दुकाने, फेरीवाले, गॅरेज, इलेक्ट्रॉनिक व मोबाईलची दुकाने, पानठेले आणि अत्यावश्यक सेवेमध्ये नसलेले सर्व प्रतिष्ठाने या लॉकडाऊन कालावधीमध्ये पूर्णपणे बंद असणार आहेत. लॉकडाऊन कालावधी दरम्यान धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही. तसेच लग्नविधीसाठी संबंधित प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आलंय. लग्न समारंभात 25 पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास प्रति व्यक्ती 500 किंवा यापेक्षा जी रक्कम जास्त असेल त्याप्रमाणे दंड आकारण्यात येईल. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 अंतर्गत संपूर्ण वाशिम जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून कोणत्याही व्यक्तीला योग्य आणि आवश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही वा सार्वजनिक ठिकाणी फिरता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल. आता पाहूयात वाशिम जिल्ह्याची आजची कोरोना अपडेट. आज 14 एप्रिल रोजी वाशिम जिल्ह्यात तब्बल 542 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले असून बाधितांचा आकडा हा आता 20,221 इतका झाला आहे. त्यामधून 17,143 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या 2,866 कोरोनाबाधित रुग्ण वाशिम जिल्ह्यामध्ये सक्रिय आहेत. तर गत वर्षभरात 211 जणांचा
कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। पाहत रहा वत्स गुलमला ह्यू, आपली संस्कृती, आपला वसा।